शिवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात येणारा रुपाली दुधगावकर राष्ट्रीय पुरस्कार 2022 सुप्रसिद्ध कवयित्री चित्रकार ललित लेखिका आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या सचिव डॉक्टर मीनाक्षी पाटील यांना जाहीर करण्यात आलाय. या पुरस्काराचे वितरण 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचे पोएट्रीवाला पेपरवॉल मीडिया अँड पब्लिशिंग अंधेरी मुंबईतर्फे इज इट इन युअर DNA 2009 आणि ललद दस ललबाय 2022 हे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. यातून त्यांची कविता प्रदीर्घ दीर्घ आणि मालिका रूपात भेटते. जिंतूर यांच्या वतीने आम्ही 2001 पासून मराठी साहित्यात काम करणाऱ्या चांगल्या साहित्यिकांना दरवर्षी एक पुरस्कार देत असतो. त्या पुरस्काराचं स्वरूप 21,000 रुपये रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे आहे. यावर्षी हा पुरस्कार 22वा आहे आणि यावर्षी हा पुरस्कार कवयित्री आणि चित्रकार महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉक्टर मीनाक्षी पाटील यांना जाहीर केलेला आहे. हा पुरस्कार रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे डॉक्टर भालचंद्र नेमाडे सर यांच्या शुभ हस्ते त्यांना दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. नेमाडे सर आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. पॉप्युलर प्रकाशनचे प्रकाशक रामदासजी भटकळ, माजी खासदार ॲडव्होकेट गणेशरावजी दुधगावकर, डॉक्टर सौ संध्याताई दुधगावकर, त्याच्यानंतर व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि समीर दुधगावकर हे प्रमुख उपस्थिती नोंदवणार आहेत. हे प्रमुख